नमस्कार, माझं नाव सतीश नायक आणि हांव तुमकां येवकार करता हांगा पणजे जुंता हाऊसान टॅर्रासाचेर पब्लीक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी म्हणजे ज्या सार्वजनीक खगोलशास्त्रीय वेधशाळा हातून ऑब्झर्वेटरीन तुमचे स्वागत करतात. प्रुडंटान हो स्पेशल प्रोग्राम एक तयार केला तुमच्या खातीर आणि तुमकां आता संबंध टूर हांगा आमच्या पब्लीक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरीचो मेळपाचो आसा. ताका एक खाशेलें कारणूय आसा. 7 मे ह्या दिसार शेनवारा जगभरांत इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमी डे म्हणजे जागतीक खगोलशास्त्र दिवस असो मनयतात. सो ह्या दिसार सगळे जगान जे लोकांक आवड आसा आकाशाक पळोवपाची, आकाशदर्शन करपाची, मळबाकडे नजर व्हरपाची, तारे, गिरे, सूर्य, चंद्र हांच्या बद्दल जाणून घेवपाची, आमच्या ब्रह्मांडा बद्दल आनीक थोडे खोलायेन अभ्यास करपाची, असले सगळ्यांचो हो दिवस आसा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमी डे. सो ताज्या उपलक्षात हो प्रोग्राम आसा. तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता येयात भितर ऑब्झर्वेटरीन. तुमकां सुशेगाद ह्या ऑब्झर्वेटरीचो इतिहास सांगता आणि हांगा कितें कितें तुमकां पळोवंक मेळटलें हें सांगून तुमची सगळी उत्सुकता वाडयता. मागीर तुमी प्रत्यक्ष पर्सनली हें इन्विटेशनूय आसा, हांगा येवन हो स्वता आस्वादूय तुमी घेवंक शकता. पब्लीक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी चुंता हाऊसातली हाका आतां 30 वर्सां वयर जालीं. पण जी संस्था ही चलयता म्हणजे एक NGO असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी गोवा, म्हणजे AFA गोवा ज्याका आमी म्हणतात. 40 वर्सां पयलीं ही संस्था फाऊंड जाली गोंयांत आणि ही वन ऑफ द फर्स्ट इन्स्टिट्युशन्स, हे अजून इंडियेचे फर्स्ट अमेच्युअर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ही जावन आसा जी आज तुम्ही पळयतले. आमचे फाऊंडर मिस्टर पर्सिवेल नॉरोन हे 96 वर्सांचे पिरायेचेर एक जस्ट 2 वर्सां पयलीं निधन पावले. तांणी 40 वर्सां पयलीं ही फ्रेंड्स ऑफ ॲस्ट्रॉनॉमी ही संस्था तयार केली. ते गव्हर्मेंट सर्विसान आशिल्ले, जेन्ना रिटायर्ड जाले तेन्ना तांकां खूब भुरगेपणाच्यान आवड मळबाकडे पळोवपाची, तांच्या आवयन तांचे भितर आवड घाल्ली आनी तेन्ना ते तांणी 2 गव्हर्मेंट पळयले, पोर्चुगीज गव्हर्मेंट आनी इंडियन गव्हर्मेंट. सो तांकां खूब इंट्रस्ट आशिल्ले आनी ते लायसियमान शिकिल्ले. सो लायसियमान ते म्हाका सदां सांगताले की आमची एक ऑब्झर्वेटरी आशिल्ली आनी एक टॅलिस्कोपूय आशिल्लो जातूंत आमकां प्रत्येक शेनवारा आमचो एक सर आशिल्लो. तो ॲस्ट्रॉनॉमी शिकूनाशिल्लो पण ताका आवड आशिल्ली आनी तो आमकां गोंयांत खंय खंय काळोखान जे जागे आसात, डार्क प्लेसीस, थंय आमकां मळप दाखयतालो. सो हाज्यान पर्सिवेल सराक हे हातूंतल्यान आवड निर्माण जाली ॲस्ट्रॉनॉमीची आनी फुडें रिटायर्ड जावन लोक घरा बसतात पण पर्सिवेल सरान रिटायर्ड जावन दुसरे वर्सा एट 61 इयर्स ही संस्था फाऊंड केली AFA गोवा. फुडें गव्हर्मेंटान भाऊसाहेब बांदोडकर बी सगळे फुडले प्रतापसिंग राणे पर्यंत तांचे काम ओळखले आणि सपोर्ट केले आणि तांकां ही ल्हानशी जागा जुंता हाऊसाच्या टॅरसार जी मेकळी पडिल्ली अशीच वेस्ट पडिल्ली हे टॅरस, सो टॅरसाची ही थोडस जागा तांकां दिली. तुम्ही हांगा चालू करात, ऑब्झर्वेटरी चालू करात, तसो इतिहास झालो आणि आज फूल फ्लेश्ड ऑब्झर्वेटरी आज आमची हांगा निर्माण झाल्या. सो तुम्ही जेन्ना एंटर करतले तेन्ना फर्स्ट रूम तुमकां हांगा ऑब्झर्वेशन रूम मेळटलो.
हे ऑब्जर्वेशन रूमान पुराय स्काय ऑब्जर्वेशन म्हणजे आकाश दर्शनाची इतिहास हो तुमकां सगळो हांगा पळोवंक मेळटा. सो सुरवातीक हांगा टॅलिस्कोप कशें निर्माण जालें, टॅलिस्कोप हें मशीन, हें यंत्र, हें मॅकॅनिजम कशें हें आयलें, हें सगळें दवरलेलें आसा. आमच्या सगळ्यांत पयलीं जो टॅलिस्कोप निर्माण जाल्लो ताका हॉलँडान हॅन्स लिपर्शे हे मनशान तो निर्माण केल्लो. गॅलिलियोन न्हय, हॅन्स लिपर्शे हाणें टॅलिस्कोपाचो दुर्बिणीचो निर्माण केलो. ही सगळ्यांत पयली दुर्बीण अशी आशिल्ली ती हांगा दवरलेली आसा. फुडें त्या स्पाय ग्लास जाका म्हणटाले ताजी टॅलिस्कोप जावना ताजी दुर्बीण जाली, बायनोकुलर्स तयार जाले. आनी हो एक सामको आदलो एक एंटीक मॉडेल दवरलेलो आसा जाचेर मदर ऑफ पर्ल घालून तो तयार केल्लो आसा. एक एंटीक बायनोकुलराचें मॉडेल हांगा दवरलेलें आसा. आनी सगळ्या ऑब्जर्वेशना बद्दल हांगा सांगिल्लें आसा, म्हणजे स्काय चार्ट्स, आकाशांत तारे कशे आसात, मागीर नक्षत्रांची राशी कशी निर्माण जाल्यात, मागीर आमी ऑब्जर्वेशन कशें करूं शकतात, म्हणजे सूर्य सोलार ऑब्जर्वेशन कशें करपाचें तें हांगा सगळे गॅजेट्स दवरलेले आसात. मागीर आमी जेन्ना टॅलिस्कोप यूज करतात तेन्ना टॅलिस्कोपाक कितें कितें जाय पडटा, आय पीसीस आसता, लेन्स आसता, ते सगळे हांगा दवरलेले आसात. टॅलिस्कोपाचे पार्ट्स हांगा दवरलेले आसात. सो एक सगळीं भुरग्यांक आयडिया येता, एक आमी फक्त पुस्तकांत जे वाचतात ते प्रत्यक्ष तांकां हांगा पळोवंक मेळटा की टॅलिस्कोप कसो निर्माण जालो तो. फुडें हांगा सगळे टॅलिस्कोपाच्यो वरायटी दवरलेल्यो आसा. जो हांगा 40 वर्सां पयलीं पर्सिवल नरोना सरान जेन्ना ऑब्जर्वेटरी फावंड केल्ली तेन्ना स्वताच्या पयशांनी ताणी हो टॅलिस्कोप घेवन हो पयलो टॅलिस्कोप आमचो, हाका म्हणटात गॅलिलियन रिफ्रॅक्टर टॅलिस्कोप. सो हाजेर दोन लेन्स आसतात, फाटल्यान आनी फुडल्यान, आनी हातूंतल्यान पळोवपाचें आसता. आतां ओल्ड एंटीक टायपाचो आतां चडसो यूज करिनात तसलो असलो. सो गॅलिलियो हो आसा जाणें असलो टॅलिस्कोप निर्माण केल्लो 400 वर्सां पयलीं, 420 वर्सां पयलीं गॅलिलियोन हो टॅलिस्कोप निर्माण केल्लो. आनी सगळे नवीन मागीर हो न्यूटन, सर आयझॅक न्यूटन तांचो न्यूटोनियन टॅलिस्कोप, आनी तरेतरेचे हांगा टॅलिस्कोप दवरलेले आसात कळपाक की कशे टॅलिस्कोपांचे आमचो प्रोग्रेस जालो. हांगा एक बरीच इंट्रस्टींग गजाल दवरलेली आसा, हें बायनोकुलर्स, हाका एस्ट्रॉनॉमिकल बायनोकुलर्स म्हणटात. पळयल्यारूच तुमकां कळटलें हे सादे बायनोकुलर्स न्ही, हे बरेंच म्हारग आनी बरेंच पावरफूल बायनोकुलर्स आसा. हाजेन तुमी पळयल्यार टॅलिस्कोपा पेक्षा सुंदर दृश्य, म्हणजे वायड एंगल, वायड फिल्ड तुमकां हे टॅलिस्कोपा हातून बायनोकुलर्सान दिसता. सो हे ऑब्जर्वेशन हॉलान आनीकूय खूब सगळे दवरलेले आसात, मुद्दाम येवन तुमी सुशेगाद पळोवंक शकतात. स्काय ऑब्जर्वेशन म्हणजे आमच्या आदी मानवा पासून प्लुटो जो पर्यंत शोध लायलो हे सगळो इतिहास हांगा दवरलेलो आसा, कशें तांणी हें केलें. त्या भायर तुमी प्रत्यक्ष जर आकाश दर्शन करूंक सोदतात जाल्यार तुमकां टिप्स हांगा सगळें मेळटले. सुर्या कडेन कशें पळोवपाचें, चंद्राच्यो कला म्हणजे फेजीस ऑफ द मून कशें जातात, प्लॅनेट्स कशें दिसतात, हे सगळे सिजन्स कशें जातात, टॅलिस्कोपान कितें पळोवपाचें, हें सगळें हांगा डिटेल तुमकां दिल्लें आसा. ते भायर राशी, आकाशांत कितल्यो राशी आसात, त्यो खंय आसात, नॉर्दर्न हेमिस्फियर, तें सगळें हांगा डिटेल दिल्लें आसा. एक इन्स्ट्रुमेंट जें हांगा आमी लायिल्लें आसा गोवाच्या लॅटिट्युडाक तयार केल्लें आसा, हाका म्हणटात प्लॅनिस्फियर किंवां स्टार डायल अशेंय म्हणटात. आतां हें व्हेरी सिंपल इन्स्ट्रुमेंट, हें आतां धाकट्या वर्सांत आमी एक्च्युली यूज करतात, हांवूय एस्ट्रॉनॉमी हातूंतल्यान शिकिल्लो. हें सिंपल आसा, हाजी डेट आनी कॅलेंडर आसता. सो आयच्या तारखेक तुमी आयचो डेट हाचो टायम असो लावपाचो, आज जर मेचे 2 तारीख किंवां 3 तारीख आसा आनी आयचो टायम 8 वरां आसा जाल्यार तुमी तें हांगा मॅच करपाचें आनी हे विंडोन भितर जे दिश्टी पडटा तो आयचो आकाश, आयचे सगळे तुमकां राशी दिश्टी पडटात. इतले सिंपल पद्दतीन तुमकां हे प्लॅनिस्फियर यूज करून आकाश दर्शन तुमी करूं शकतात. हे सगळे हांगा ह्या ऑब्जर्वेशन रुमान दवरलेले आसा. आतां भितर आमी आमच्या नवे ऑब्जर्वेटरीन, रिनोवेटेड ऑब्जर्वेटरी आसा थंय वचुया. धाकटेशें एक म्युजियम आसा, कॉस्मीक म्युजियम, तें तुमकां दाखयता. आतां खूब वर्सां, ऑलमोस्ट 40 वर्सां म्हणलें तशें, चळवळ एक आशिल्ली की हांगा एक बरी फेसिलिटी येवची आनी हांगा बरे भुरग्यां खातीर, खूब भुरगीं स्टुडंट्स येतात, कितें तरी हांगा तांकां बरें मेळचें शिकपाक म्हणून खूब प्रयत्न करून, खूब प्रयत्न सामके त्रास काडून एट लास्ट गोवा गव्हर्मेंटान आमच्या थ्रू GSIDC सगळी ऑब्जर्वेटरी रिनोवेट करून 28 डिसेंबर 2021 ह्या दिसा उद्घाटन जाली. आनी तातूंत सगळे जे फेसिलिटी आसा, एक धाकटेशें म्युजियम आसा, ऑडिटोरियम आसा, लायब्ररी, हें सगळें तुमकां हांव थोडेशें दाखयतां. सगळें दाखोवचो ना, तो सस्पेन्स आसा, मागीर तुमी प्रत्यक्ष येवन पळयात. आतां
आमच्या म्युझियमचा फर्स्ट कॉर्नर हा आका म्हणतात ॲस्ट्रोबायोलॉजी कॉर्नर. ॲस्ट्रोबायोलॉजी म्हणजे सायन्स ऑफ लाईफ, लाईफ कसे इवॉल्व्ह झाले, आमच्या पृथ्वीचेर जीवन कसे इवॉल्व्ह झाले आणि ब्रह्मांडात आमच्या पृथ्वी सोडून आणि खंय जीवन असा काय, म्हणजे आम्ही ज्याका एलियन्स म्हणतात हे खरे अस्तित्वात असा काय त्या बेटे फिक्शन, हे सगळे ॲस्ट्रोबायोलॉजी कॉर्नरात दाखवले असा. आता सगळ्यात पहिली म्हणजे आमचे जीवन, हे सगळे कॉस्मिक कॅलेंडर कसे पृथ्वीचेर जीवन सुरू झाले ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीन हांगा कॅलेंडर रूपात निर्माण केला. आणि 65 मिलियन वर्षां पहिली एक व्हडली ॲस्ट्रॉनॉमिकल घटणूक घडली, म्हणजे एक व्हडलो ॲस्टरॉयड जो उल्कापिंड म्हणतात ॲस्टरॉयड, तो मेक्सिकोन भितर आम्ही साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका जॉईन जाता थंय समुद्रां भितर क्रॅश झालो. आणि तो जेव्हा क्रॅश झालो त्यांना 65 मिलियन वर्षां पहिली पृथ्वीवयले पुराय जीवन काबार झाले, ऑलमोस्ट 90% जीवन काबार झाले ते डायनोसॉर्स. सो ते कशी घटना घडिल्ली ते एक्झिबिट दवरलेले असा. फुडे हे जाऊन 65 मिलियन वर्षां हे काबार झाले, डायनोसॉर सगळे काबार झाले आणि हळूहळू हळू माकडापासून धाकटे जे प्रायमेट्स आशिल्ले तातूंतल्यान मॅमल्स आणि तातूंतल्यान आमचे ह्युमन लाईफ सुरू झाले. ते ह्युमन लाईफा बद्दल हांगा आणि एक एक्झिबिट दवरलेलो असा की आमचे आदिमानव कसे तांणी आकाशाकडे पळोवन मळबाकडे पळोवन तांकां उत्सुकता झाली आणि आकाशातले तारे कसे पळोवन तांणी राशी निर्माण केल्यो, शेप्स निर्माण केले आणि फुडें जे भिंती असा केव्ह वॉल्स त्या भिंतीचेर तांणी ते कोळशांनी मातयेनी हे राशींची चित्रां काढली, ती आज सुद्दां आमच्या कडेन म्हणजे 2-4 हजार वर्सां पयलींची, 16 हजार वर्सां पयलींची अशी खूब कडेन फ्रांसान बी अजून आमकां उपलब्ध आसात. ताजे वयल्यान आमकां कळटा की खगोलशास्त्र ॲस्ट्रॉनॉमी कितले पुरातन आणि मदर ऑफ सायन्स ताका म्हणतात ते आमकां ताजे वयल्यान कळटा. आणि एक एक्झिबिट हांगा असा आमच्या भारताक अनुसरून सारखो खूप म्हाका आवडटा. आम्ही पृथ्वी आमचे पृथ्वीचेर आम्ही मनीस रावतात, आमच्या मनशाचे शरीर. सो हे शरीर किद्यापासून निर्माण झालं ते आमच्या इंडियन कल्चर आणि आमच्या हेरिटेजान असे म्हणतात की आम्ही पंचभूतापासून निर्माण झालेत, म्हणजे एलिमेंट्स. आणि आणि एक उपनिषदात आमकां वाक्य मेळटा अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणजे हांव ब्रह्मांड. सो हे ॲक्च्युली खरे असा, मनशाचे शरीर किद्यापासून निर्माण झालं, तीन वस्तूंपासून निर्माण झालं. एक म्हणजे एम्प्टी स्पेस, जो अंतरिक्ष असा अंतराळ असा तो आमच्या शरीरात असा, म्हणून हांगा सगळं आमचे स्पेस एम्प्टी असा. मागीर आमच्या शरीरात असा उदक, जे उदक ॲस्टरॉयड्स आणि मिटिऑर्सा पासून पृथ्वीर आयिल्ले ते उदक असा. आणि थोडे एलिमेंट्स ऑक्सिजन कार्बन फॉस्फरस हे कसे निर्माण झाले, जेव्हा तारे फुट्टात सुपरनोवा एक्सप्लोजन जाता एलिमेंट्साची निर्मिती जाता आणि हे एलिमेंट्सा पासून फुडें ग्रह आणि ग्रहातल्यान जीव तयार जातात. सो आमच्या शरीरान भितर जे किदें असा ते सगळें आमकां ब्रह्मांडाच्यान प्राप्त झालां. आम्ही ब्रह्मांडाचे भाग आणि ब्रह्मांड आमचो एक भाग असे आम्ही म्हणल्यार जाता. सो हे आम्ही हांगा एक्झिबिट लायिल्ले असा. सो हांगच्यान फुडें म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्राची स्टोरी हांगा ल्हानशी दवरलेली असा. खरें तर आम्ही मानतात की आमचे हे ब्रह्मांड 13.7 बिलियन वर्सां पयलीं ह्या ब्रह्मांडाची सुरवात झाली. आनी एक प्रक्रिया आसा जाका आमी म्हणटात बीग बँग, ही आज सायन्सान ॲक्सेप्ट केल्ली आसा की दीस इज द थियरी की युनिवर्स असो आमचो बॉर्न झालो. तो युनिवर्स आमचो 13.7 बिलियन वर्सां पयलीं बॉर्न झालो. पूण हे युनिवर्सा बद्दल मनशान कशें ओळखलें, हाव ॲस्ट्रॉनॉमी प्रोग्रेस्ड, हे एक एक्झिबिटान हांगा लायिल्ले आसा. ते वन बाय वन इतिहास कसो तो आमच्या स्काय ऑब्झर्वेशनाचो आणि ॲस्ट्रॉनॉमीचो विज्ञानाचो इतिहास हे हांगा सगळे डिस्प्ले केल्ले आसा. सो सामके पयलीं 2000 साला पयलींच्या पयलीं 150 AD टॉलेमी हो ग्रीक हो आशिल्लो ॲस्ट्रॉनॉमर आशिल्लो, ॲलेक्झांड्रिया इजिप्त हांगा तो ग्रीक ॲस्ट्रॉनॉमर आशिल्लो. ताणें फस्ट टायम म्हणलें की पृथ्वी मदीं आसा, ती ताज्या भोंवती सगळो सौरमंडळ फिरता, अर्थ इज ॲट द सेंटर म्हणपाक लागलो. पण फुडें 1400 वर्सां पर्यंत लोकांनी मानलें आणि लेटर ऑन आमचो निकोलस कॉपरनिकस पोलँडान तो इन 1543 ताणें म्हणलें तशें ना, पृथ्वी मदीं ना सूर्य मदीं आसा आणि सगळें पृथ्वी भोंवती फिरता. हे सगळें ॲस्ट्रॉनॉमीचो जसो हळूहळू प्रोग्रेस जायत गेलो हे हांगा एक्झिबिट केल्ले आसा. फुडें हो जॉहानिस कॅपलर हो सगळ्यांत फेमस ॲस्ट्रॉनॉमर अशें म्हणलें जाता. आमचें सोलार सिस्टम कशी आसा, आमचे ग्रह कशे आसा, ग्रहांची मुवमेंट कशी जाता, हे नॉट ओन्ली आमच्या सोलार सिस्टमाक ॲप्लाय जाता पूण जे जे आमचे आमच्या ब्रह्मांडात ग्रह आसतले म्हणजे एक्स्ट्रा सोलार प्लॅनेट हे सगळे रूल तांकां लागता. सो ताणें हे कॅपलर्स लॉस ऑफ प्लॅनेटरी मोशन निर्माण केल्ले. ते हांगा सगळे डिटेल एक्सप्लेन केल्ले आसा की पृथ्वी आणि सूर्यापासून अंतर कसो असता, मागीर ते अंतरा खातीर ग्रॅव्हिटी जेन्ना
पृथ्वीच्या सूर्याच्या लागी असा पृथ्वी त्यांना पृथ्वी कशी फास्ट मूव जाता पैस असा त्यांना कशी स्लो मूव जाता ऑर्बिट्स कशा असतात हे सगळे हांगा कॅपलर्स लॉस ऑफ प्लॅनेटरी मोशन एक्झिबिट केले असा. फुडें आमचे आनी जशी प्रगती गेली आहे सगळे हांगा व्हडले व्हडले ॲस्ट्रॉनॉमर्स तांच्या बद्दल तांच्या कार्या बद्दल संक्षिप्त माहिती दिली असा. न्यूटन सगळे जाणात सर आयझॅक न्यूटन ताणें पुस्तकां बरयल्ली अबाउट आवर युनिवर्स न्यूटन्स लॉस ऑफ मोशन. मागीर एडविन हबलान हें जाणून दिवन गेलें की आमी फक्त ज्याका आकाशगंगा मिल्की वे गॅलेक्सी आमचो ब्रह्मांड मानतात ते फट आसा. मिल्की वे गॅलेक्सी इज अ व्हेरी स्मॉल गॅलेक्सी युनिवर्स इज ह्यूज. सो ताणें तें फस्ट टायम ऑब्जर्व केलें. मागीर आमचो आयन्स्टायन आसा आनी हें सगळें हें आज जगांत सगळ्यांत व्हडली ऑब्जर्वेटरी सर्न म्हणटा थंय. इट इज अ फिजिक्स थंय ॲस्ट्रोफिजिक्स फिजिक्स चालू आसा. बीग बँग कसो जाल्लो आमचे ब्रह्मांड निर्माण जातना एलिमेंट्स कशे तयार जाले हे सगळे थंय शोध काढतात इन सर्न म्हणजे जेनिवान भितर व्हडली ऑब्जर्वेटरी आसा अंडरग्राउंड ते सगळे हांगा दाखयल्ले आसा. फुडें नेक्स्ट सेक्शन आसा ग्रॅविटी बद्दल. आतां ग्रॅविटी कितें हाजें सगळ्यांक कन्फ्युजन आसता. वॉट इज ग्रॅविटी? इट इज अ फोर्स, इट इज अ एनर्जी. सो ग्रॅविटी बद्दल मातशें संक्षिप्त इतिहास सो हांगा दिल्लो आसा की खूब पयलीं 300 BC हातूंत शतपथ ब्रह्मण हातूंत आमच्या यज्ञवालक्य ऋषीन बरयल्लें आसा अबाउट ग्रॅविटी. ताणें कशें गुरुत्वाकर्षणा बद्दल कितें मेन्शन केल्लें आसा तें आसा. फुडें आमचो ॲरिस्टॉटल जो ॲरिस्टॉटलान कितें म्हणलें आनी मागीर ब्रह्मगुप्तान हो शब्दाचो शोधूच लायिल्लो गुरुत्व आकर्षण तातूंतल्यान गुरुत्वाकर्षण हो जो शब्द आसा संस्कृत हिंदी मराठी गुरुत्वाकर्षण हो ब्रह्मगुप्तान दिल्लो तो सगळे हांगा. मागीर अल बिरुनी हे पर्शियन ॲस्ट्रॉनॉमर आशिल्ले. गॅलिलियो फुडें गॅलिलियोन ताजेर शोध केलो. लिनिंग टावर ऑफ पिसा हांगा इटली हांगा ताणें दोन बॉल एक धाकटो आनी एक व्हडलो बॉल वयल्यान उडयले आनी तांच्या बद्दल ग्रॅविटी बद्दल ताणें ग्रॅविटी तेन्ना न्यूटनान खूब मागीर शोधून काडली ताजे बद्दल ज्ञान मागीर आयलें पूण हाजे पयलींच न्यूटना पयलीं कशें लोकांनी सगळें ग्रॅविटी बद्दल सायन्स तयार केली ताजी पूर्वरंग ग्रॅविटीचो हो सगळो हांगा पर्यंत देखयल्लो आसा. फुडें आमचो आयन्स्टायन न्यूटन सर आयझॅक न्यूटन फेमस स्टोरी तुमकां खबर आसतली. ऍप्पल पडलो ताजेर आनी तो म्हणपाक लागलो की ऍप्पल पडून कित्याक पडटा सकयल ग्रॅविटी खातीर पडटा पूण ॲक्च्युली तशें न्हय ऍप्पल इज फक्त स्टोरी. सो हें सगळें हांगा हें केल्लें आसा आनी मेन म्हणजे एक इंट्रस्टींग हें आसा की न्यूटनान जें सांगिल्लें ग्रॅविटी आसा म्हणून आनी आमच्या गॅलिलियोन बी सांगिल्लें तें इवन चंद्रार वचून ऍपोलो मिशनांनी प्रूव केलें की चंद्रार जेन्ना ताणी एक हातोडी आनी एक पाक फेदर हॅमर उडयलें तेन्ना तें एकाच वेळार सकयल पडलें आनी चंद्रार ॲटमॉस्फियर ना ॲटमॉस्फियरीक रेजिस्टन्स ना म्हणून थंय कितेंय उडय कांय फरक पडचो ना हें ताणी ऍपोलो मिशनान प्रूव केल्लें. हें सगळें संक्षिप्तान हांगा दिल्लें आसा. त्या भायर राशी जे नक्षत्रांचे समूह आसात ग्रुप्स ऑफ स्टार्स हाजे बद्दल थोडे प्रॉमिनंट राशींच्या बद्दल हांगा सगळें इन्फॉर्मेशन वयर दवरलेलें आसा. सो ही एक सॅक्शन आमची ॲस्ट्रोबायोलॉजी आनी ॲस्ट्रोफिजिक्स सॅक्शन झालो. फुडें आमचें स्पेस सॅक्शन आसा. स्पेस रेस म्हणजे स्पेसांत कशें मनीस फुडें गेलो कितें कितें निर्माण केलें तें फुडें हांव तुमकां दाखयतां. हें सगळें सॅक्शन आसा हें आमचें हाजे बद्दल आसा स्पेसा बद्दल स्पेस रेस. जशें 1969 फस्ट मिशन जालें जातूंत मनीस चंद्रार वचून आयलो. नील आर्मस्ट्रॉंग एडविन ऑल्ड्रीन थोडे जाण मून होक्स बी म्हणटा जावना पण ताका खूब प्रूफ आसा कितें जालां म्हणून तें केन्नाय तुमकां आनी एकदां सांगता हांव तें कशें जालां तें. सो मून लँडींग हाजे बद्दल एक ल्हानसो एग्जिबीट हांगा आसा आनी प्रत्येक एग्जिबिटाच्या वयर सगळे चार्ट्स आसात ते सगळे एक्सप्लेन करपाक डिटेल मिशन कशें आशिल्लें मिशनाचे ऑब्जेक्टिव्स कितें आशिल्ले पेलोड कितें आशिल्ले ॲस्ट्रॉनॉट्स कोण गेल्ले हे सगळे आतां पर्यंत 20 मनीस चंद्रार वचून आयले ॲस्ट्रॉनॉट सगळी माहिती इन शॉर्ट तुमकां हांगा पळोवंक मेळटली. आमचो एक 1977 नासान दोन मिशन्स धाडिल्ले हे मिशन्स हांकां वॉयेजर मिशन्स म्हणटात हाजे बद्दल हांगा मॉडल्स दवरलेले आसात. हो वॉयेजर मिशन व्हेरी इंट्रस्टींग. सो 1977 नासान तो धाडिल्लो आनी हो एकूच मिशन आसा जो आज सौरमंडळाच्या भायर पावला सोलार सिस्टमाच्या भायर फस्ट मॅन मेड ऑब्जेक्ट हें आसा. एक थोडे दोन वर्सां पयलीं तो पावला थंय आनी आतां तो आमच्या सोलार सिस्टमाच्या भायर ट्रॅव्हल करपाक ताणें सुरू केल्या आनी तातूंत भितर एक खूब इंट्रस्टींग आमच्या गोंयकारा खातीर तातूंत भितर एक तांणी नासान एक गोल्डन डिस्क लायला गोल्डन डिस्क तातूंत ग्रॅमोफोन रेकॉर्ड गोल्डन डिस्क लायला आनी त्या डिस्काचेर तांणी तरेतरेचे आवाज घाल्या. थोडे लिडरांची स्पीच आसा एनिमलांचे आवाज आसा आनी पक्षांचे कळकळाट आसा मागीर मनीस उलयता पदां म्हणटा आनी ड्रामा अशें सगळें स्पीच नेहरूचो स्पिचूय आसा फ्रिडम एट मिडनायट अशें सगळें आसा. हें कित्याक धाडलां तांणी की जर कोणाक एलियनांक हें मेळ्ळें आमच्या वॉयेजर
ते होपान धाडलं की बाहेर कोण तरी आसतलो अंतराळात, कोण तरी जीव आसतलो, तांकां हे मेळटलें आनी हातूंतल्यान तांकां ते आवाजा वयल्यान कळटलें हें कोणें धाडलां म्हणून. सो इन द होप दॅट सम एक्स्ट्रा टॅरिस्ट्रियल लायफ इज देर, हो धाडिल्लो 1977. आनी आमकां गोंयकारांक स्पेशल म्हणल्यार हे ग्रॅमोफोनान भितर, गोल्डन रेकॉर्डान भितर तरेतरेचे आवाज आसा. आनी आमची गोंयची सुरश्री केसरबाय केरकर हिजें सुद्दां सुंदर एक ठुमरी जात कहा हो, ही ठुमरी हांगा तांणी घाल्ली आसा. आनी ती आमी इंडियेन धाडुना, नासान स्वता सिलेक्ट करून ती तिजे आवाज तातूंत घाल्लो आसा. म्हणून एका अर्थान आमचे गोंयकार सुद्दां आज स्पेसांत वचून आमच्या सोलार सिस्टमाचे भायर पावले अशें आमी म्हणू शकतात. तर फुडें हे सगळे आमचे मिशन्स दवरलेले आसात. मनशाक स्पेसा बद्दल, ॲस्ट्रॉनॉमी बद्दल आवड कशी निर्माण जाता, जेन्ना तो प्रत्यक्ष थ्रिलर पळयता, ते आमचे स्टार वॉर्स, मागीर आमी ल्हान आसतना टी व्हीर स्पेस स्टार ट्रॅक म्हणून सिरियल चलताली, तो हातूंतल्यान सगळे एलियन्स हाज्या बद्दल एक ताका उत्सुकता निर्माण जाता. आनी हे सगळे जे मिडिया आसा, मिडिया इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्प्रेड अवेरनस. सो एक स्टार वॉर्स हे फिल्म आयिल्लें, ताजी सिरिजूच आसा. आनी तातूंत कशें लोकांक आवड निर्माण जाली हे स्टार वॉरा बद्दल सगळें हांगा सांगिल्लें आसा. आनी तांचे फेमस कॅरेक्टर्सूय हांगा एक मॉडेल हांगा दवरलेले आसा, एक इंट्रस्ट म्हणून लोकां खातीर. फुडें हांगा आमचे थोडे मिशन्स, स्पेस शटल, स्पेस शटल तातूंत कोलंबिया हे स्पेस शटलान तुमकां याद आसतले आमची कल्पना चावला हे दुखद निधन पाविल्ली, ते हे शटल्स, ते वन ऑफ द शटल्स. सो हे सगळे शटलां बद्दल इन्फॉर्मेशन आसा. मागीर सगळ्यांत इम्पॉर्टंट ॲस्ट्रॉनॉमीचे इन्स्ट्रुमेंट जे अंतराळांत आज आसा, जेका हबल स्पेस टॅलिस्कोप म्हणटात, तो इलो असो हांगा टॅलिस्कोप तो दवरलेलो आसा. आनी जितले जितले तुमकां सुंदर ॲस्ट्रॉनॉमीचे चित्र मेळटात, पिक्चर्स मेळटात, 99% पिक्चर सगळे हबल स्पेस टॅलिस्कोपाचे आसात, ते सगळे आसा. हे इस्रोचे मॉडेल्स, फुडें आमी वचूया. हे इस्रोन आमकां धाडून दिल्ले, गिफ्ट म्हणून धाडून दिल्ले मॉडेल्स. सो इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हे रॉकेटा बद्दल. सो रॉकेट कशें लॉन्च जाता, मागीर अंतरिक्षांत वचून जातकच रॉकेटाचे कुडके पडटात, स्टेजीस म्हणटात ताका. आनी लास्ट सगळ्यांत वयले नो स्कोन आसता तो वयर, तातूंतल्यान सॅटेलायट भायर सरता आनी ऑर्बिटान वता. हे सगळे हांगा भुरग्यां खातीर डिटेल एक्सप्लेन करपाक हांगा मॉडेल्स, चार्ट्स सगळे लायिल्ले आसात. फुडें हे प्रेझंट जे चालू आसा, हो रोवर. रोवर म्हणजे मशीन्स कशे धाकटे जे भोंवतात सोलार एनर्जीचेर, ते चार्ज आसात. आनी हो मार्स, मंगळ ग्रहाचेर असले खुबशे मिशन्स धाडिल्ले आसात. आनी सद्या आयच्या तारखेत, सद्या आतां म्हणले जाता, पर्सिवियरन्स हो रोवर आसा आनी जो थंय काम चालू आसा ताजे, तो डेटा धाडीत आसा. ताजी मॉडेल हांगा एक 3D प्रिंट करून हांगा मॉडेल तयार केल्लो आसा. आनी तो मॉडेल पर्सिवियरन्साचो मार्स टेरेन तयार करून हांगा दवरलेलो आसा, पर्सिवियरन्स. आनी हे आनीक ताज्या फुडें सॅटेलायट मॉडेल आसा, IRS, इंडियन रिमोट सेन्सींग सॅटेलायट, जे स्टडी करता सगळे वेदर स्टडीज आसा आनी खूब तरेचे स्टडीज, इन्फ्रारेड स्टडीज, हे सगळे IRS मॉडेल्स आमचे सॅटेलायट, इंडियेचे सॅटेलायट, हे इस्रोचे मॉडेलूय हांगा लायिल्ले आसा. हे सगळे निमाणे कडेन दवरल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. आज अंतरिक्षांत जर तुमी वतले जाल्यार तुमी हांगाच वतले, दीस इज द अल्टिमेट डेस्टिनेशन. सगळ्यांत व्हडलें जें यान आमच्या अंतराळांत आसा आनी जातूंत आज सायंटिस्ट वचून स म्हयने रावून वावरतात आनी तातूंत एक्सपिरिमेंट्स करतात. तुमकां अजाप जातलें की इवन स्पेस इंडस्ट्री, स्पेस हे सगळे म्हणजे स्पेसांत प्रॉडक्ट्स कशे आमी तयार करूं शकता, 3D प्रिंटर, हे सगळे हांगा प्रयोग चालू आसात. एक कटिंग टॅक्नोलॉजी हांगा स्पेसा बद्दल, रिसर्च इन स्पेस चालू आसा इन द इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. तर हाजे बद्दल सगळे हांगा डिटेल माहिती दवरलेली आसा. एक खूपच इंट्रस्टींग हांगा तुमकां मॉडेल हांगा पळोवंक मेळटले. वयर पळयले तुमी वाचतले स्पेस मायनींग, हे आनी म्हणटले मायनींग हांगा पृथ्वीचेरूच खूब जालें आनी वयर कितें. पण आतां कितें आसा, प्रोग्रेस करपाक जाय, प्रगती जावपाक जाय जाल्यार आमकां रिसोर्सीस जाय, आमकां मेटल्स जाय, ओर्स जाय, ताजे शिवाय इंडस्ट्रियलायजेशन जावपाक शकना. आमी सगळे जे वापरतात मोबायल फोनाच्या पोतान, आमी आमचे कन्स्ट्रक्शन सुद्दां ते सगळे आमचे मेटल्साचेर चलता, आमचे रिसोर्सीसाचेर चलता. सो पृथ्वीचेर रिसोर्सीस आनी काडून पृथ्वी वाट लावच्या पेक्षा स्पेसांत वचून एक सायंटिफीक थियरी आसा की स्पेस मायनींग आमी करून सगळे रिसोर्सीस पृथ्वीर हाडूं शकतात. आनी आमच्या अंतराळांत भरपूर रिसोर्सीस मेळटा, मून मायनींग करूं शकता, एस्टरॉयड मायनींग, मार्स मायनींग. सो ही एक 1950 इमॅजिनरी 2050 सॉरी 2050 सालांत कितें जावपाक शकतलें, मनीस मंगळाचेर पावलो जाल्यार मनीस मंगळा वयल्यान रिसोर्सीस, लोखण कशें घेवन येवं शकता, नाल्यार आनी कितें सगळे रिसोर्सीस कशे घेवन शकता. एक इमॅजिनरी एक हांगा एक कल्पना केल्ली आसा, फ्युचर ऑफ ह्युमन्स हे हांगा दवरलेले आसा. आमच्या ह्या म्युझियमांतलो एक सामको सेंटर पीस किंवा शो स्टॉपर जाका म्हणू शकतात, तो आसा हो सामको व्हडलो टॅलिस्कोप जाका आमी ॲस्ट्रोग्राफ टॅलिस्कोप असो म्हणटात. ॲस्ट्रोग्राफ टॅलिस्कोप सादो टॅलिस्कोप न्ही,
एक अर्थान तो कॅमेरा सगळ्या ब्रह्मांडाचो फोटो तो काढू शकता जसे हबल स्पेस टेलिस्कोप स्पेसातल्यान फोटो काढटा आम्ही पृथ्वीरेरूच लावून हांगा ॲस्ट्रोग्राफातल्यान फोटो काढू शकतात सो पब्लिक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरीचो सायन्स ऑफिसर विदेश खांडेपारकर माझ्या बरोबर असा हांव बाब विदेशाकडे रिक्वेस्ट करता की हाज्या बद्दल सगळं इन्फॉर्मेशन ॲस्ट्रो फोटोग्राफी ताजे डिपार्टमेंट असा सो ॲस्ट्रो फोटोग्राफी किदें आणि हो टेलिस्कोप किदें आणि ते कसे फोटो काढतात ते तुमकां दाखोवचे ॲस्ट्रो फोटोग्राफी जी असा जी आमच्या नॉर्मल फोटोग्राफी पेक्षा खूपच वेगळी असा आमी जेन्ना स्टारांचे फोटोग्राफ काडटा तेन्ना आमकां स्टारांचे पिक्चर कंटिन्युअसली खूब वेळ एक्सपोज करून दवरचो पडटा आमचे फिल्म आमचो सेन्सर सो तेका लागून आमकां असो हे जाय पडटा जो आमी खूब वेळ एक्सपोज करून दवरूं शकता आणि दुसरें म्हणल्यार आमी जेन्ना स्टाराची फोटोग्राफी करता तेन्ना स्टारां मूव जाता सो आमकां असो टेलिस्कोप जाय जो स्टारा बरोबर त्याच स्पिडीन मूव जातलो सो ह्या ॲस्ट्रोग्राफाचे वैशिश्ट अशें की एका मोटर असता आणि वो कंटिन्युअसली स्काय जसे मूव जाता तसो आपूण कंटिन्युअसली मूव जाता आणि जे ऑब्जेक्ट जे आम्ही फोकस केल्ले असा ते कंटिन्युअसली त्याच फिल्डान उरता दुसरे म्हणल्यार नॉर्मल जे आमचे टेलिस्कोप जे भायर असतात त्याच्या पेक्षा हो मातसो वेगळो सो जी फोकल लेंथ अशी ॲडजस्ट केली असा की ती फोटोग्राफीक सारखी परफेक्ट असता सो म्हणून त्याका आम्ही ॲस्ट्रोग्राफ म्हणता आणि दुसरे हेजेर नॉर्मली आमी टेलिस्कोप घेऊन आम्ही दोळ्यांनी पळोवन ऑब्जेक्ट सोदता प्लॅनेट्स बी पण हितून तशें ना हितून अशी सुविधा असा की हेजेर रिमोट असता रिमोटाचेर ती फक्त ऑब्जेक्ट सिलेक्ट केले की डायरेक्ट तो ट्रॅक त्या ऑब्जेक्ट आमकां फिल्डान येता आणि आम्ही तेजेर कॅमेरा बसून तेका एक स्पेशल अटॅचमेंट येता तेका आमी टी रिंग म्हणटा ते लावन कॅमेरा हेजेर नॉर्मल DSLR जे कॅमेरा असता ते आमी हेजेर लावू शकता हांगासर आणि तेजेर आमी फोटोग्राफ्स तेजे घेऊ शकता सो असे फोटोग्राफ्स लाँग एक्सपोजर फोटोग्राफ 2-3 वरां असे घेता आणि मागीर ते आमी कंप्युटराचे वेगळे वेगळे सॉफ्टवेअर असता तेजेर घालून ते प्रोसेस करून मागीर एक ॲस्ट्रो फोटोग्राफ तयार जाता सो आमी असे बरेचसे ॲस्ट्रो फोटोग्राफ्स काढलेले असा गॅलेक्सीज नेबुला आणि वेगळ्या वेगळ्या वस्तूंचे असे आम्ही फोटोग्राफ काढलेले असा तुमकां दाखयता आता ही ऑब्झर्वेटरीची टिंकरिंग लॅब असा कंप्युटर लॅब त्या भायर ॲस्ट्रो फोटोग्राफी लॅब सगळे लॅब्स हांगा असतात ज्यातून भुरगीं कंप्युटराचेर सगळे ॲस्ट्रॉनॉमीचे शिकतात सॉफ्टवेअर्स बी सगळे शिकतात आणि हांगा फोटोग्राफी तांकां शिकयतात आणि बारीकशे सगळे रोवर्स करप आणि खूप तरेचे किदें किदें ॲस्ट्रॉनॉमीचे इन्स्ट्रुमेंट्स करप सो हे सगळे हांगा टिंकरिंग लॅबांत भुरग्यांक शिकयतात भुरग्यांकूच न्ही कोणूय येऊ शकता आतां भुरगीं हांगा चड येतात म्हणून भुरग्यांचे अशें समजोवपाचे न्ही आमचे जे पब्लिक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी असा सगळ्यां खातीर आसा जांकां जांकां ॲस्ट्रॉनॉमीन इंट्रस्ट आसा कोणूय हांगा येवं शकता सो आतां हांगा आमचे सगळे वॉलाचेर ॲस्ट्रो फोटोग्राफ्स लायिल्ले आसा तरेतरेचे ॲस्ट्रो फोटोग्राफ लँडस्केप ॲस्ट्रो फोटोग्राफ्स डीप स्काय ॲस्ट्रो फोटोग्राफ्स मागीर ताका हें म्हणटात स्टार ट्रेल फोटोग्राफ्स हे सगळे विदेश तुमकां एक्सप्लेन करतलो सो हो जो फोटोग्राफ आमकां दिसता हेका आमी स्टार ट्रेल फोटोग्राफ म्हणटा सो हे फोटोग्राफाचें वैशिश्ट अशें की हितून तुमकां स्कायाचे रोटेशन पळोवपाक मेळटा जशें स्काय रोटेट जाता इश्ट टू वेस्ट स्टार रोटेट जाता तें रोटेशन आमकां पळोवपाक मेळटा सो हो स्टार ट्रेल फोटोग्राफ दुसरे तरेची फोटोग्राफी जाता म्हणटा ती लँडस्केप ॲस्ट्रो फोटोग्राफी लँडस्केप ॲस्ट्रो फोटोग्राफीन आमी कितें करता एक लँडस्केप मॉन्युमेंट किंवा कितें इम्पॉर्टंट वस्तू अशी फोरग्रावंडान घेवन ताच्या बॅकग्रावंडान आमी स्टार्स किंवा मिल्की वे गॅलेक्सी अश्यो वस्तू घेता सो ही बरी आर्टिस्टीक आनी व्हेरी इम्पॉर्टंट टायप फोटोग्राफी ही मागीर आसा जी आमी कॉन्स्टलेशनाची फोटोग्राफी करता आणि डीप स्काय ऑब्जेक्ट म्हणल्यार गॅलेक्सी नेबुला आणि अशा ज्या वस्तू असतात ज्यो आमकां बेश्ट्या दोळ्यांनी किंवा धाकट्या टेलिस्कोपांनी दिसना त्यो ऑब्जेक्ट्स आमी ह्या फोटोग्राफीचेर हे करता आता हे जे ऑब्जेक्ट्स असा हे नेबुला हॉर्सेट नेबुला म्हणटा एका ऑरायन नेबुला म्हणटा हे सगळे काढपाक आमकां ॲस्ट्रोग्राफ लागता आणि हे ज्यो वस्तू आमी जर साध्या टेलिस्कोपांनी पळयता बेश्ट्या दोळ्यांनी जाल्यार आमकां एक ब्लॅक अँड व्हायट पॅच कसो दिसता आणि फक्त कॅमेराचे एक्सपोजर फोटोग्राफीन आमकां हे सुंदर असे कलर दिसू शकता सो अशीच आमी हांगा गॅलेक्सी काढलेली असा आणि 3 गॅलेक्सी ह्या वयल्या फोटोन दिसता की एकाच फोटोन एकाच फ्रेमीन आमी 3 गॅलेक्सी येल्ली असा तेका लिओ ट्रिपलेट म्हणटा हो सुर्याचो फोटो आणि वयर असा तो सुर्याचो फोटो ते सनस्पॉट दिसता आणि सकयल असा होय बी सुर्याचो फोटो आणि हेजेर तुमकां एक काळी अशी एक ऑब्जेक्ट मूव जाता अशें दिसतले हे ऑब्जेक्ट म्हणल्यार इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आकाशान फिरत असता ते काही वेळा ठराविक वेळा अशा सूर्याच्या फुडल्यांच्यान वयता आणि एक असे ग्रहण झाल्या भशेन आमकां एक वस्तू स्पेस स्टेशन सूर्याच्या फुडल्यांच्यान वयतना सुंदर असे दिश्टी पडटा आणि हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड सामके 2-3 सेकंदां खातीर जाता सो एका व्हेरी खूबच त्रास पडटा एक करपाक सारखे परफेक्ट टायम करून तो फोटोग्राफ घेवचो पडटा सो असो आमचे कडेन हो ॲस्ट्रोग्राफान आमी हो फोटो घेतलेलो असा आमची ही आर्यभट्ट स्पेस लायब्ररी
धाकटीशी लायब्ररी आसा. पण हाजें खाशेलें अशें म्हत्व अशें आसा, ताजें फ्युचर आसा की हे सगळे जे ऑब्जर्वेटरीन पुस्तकां आसा तीं सगळीं पुस्तकां ओन्ली एस्ट्रॉनॉमी डेडिकेटेड आसा, फक्त एस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्राकूच डेडिकेटेड हीं पुस्तकां आसा. सो तुमी विचार करात की कितलें कठीण पडलां आसतलें हीं सगळीं पुस्तकां एकठांय करपाक. ते भायर हे वर्सा गोवा गोवर्मेंटान एक स्पेशल ग्रांट दिल्लो बुकां खातीर, आनी तातूंत एक बरोच व्हडलो सॅक्शन इंडियन एस्ट्रॉनॉमी म्हणजे भारतीय खगोलशास्त्र, ब्रह्मगुप्त, वराहमीर, आर्यभट्ट हांचेर जाता तितलीं मेळटा तीं पुस्तकांय आमी घेतिल्लीं आसा. इंडियन सॅक्शन एक हांगा आतां चालू जावपाचें आसा. सो जांकां जांकां इंट्रस्ट आसा रेफरन्स करपाक, बुकां वाचपाक इंडियन एस्ट्रॉनॉमी बद्दल, आनी सगळें एस्ट्रॉनॉमीचें जनरल इन्फॉर्मेशन घेवपाक सगळ्यांक हांगा उक्तें आसा. रिडींग रुमांत तुमी कोणूय येवन हें करूं शकतात, पळोवपाक शकतात. आर्यभट्टा जांकां हे ही ऑब्जर्व ही लायब्ररी भेटयल्ली आसा, आर्यभट्टाचो कटआउट आसा. सो आर्यभट्ट एक फोर्थ सेंच्युरीचे सगळ्यांत व्हडले आमचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आशिल्ले, जाणें खूब शोध लायले. म्हणजे त्या काळार तुमी इमेजीन करात, कंप्युटर ना, कॅल्क्युलेटर ना, टॅलिस्कोप ना, कांय नासतना आर्यभट्टान फस्ट टायम म्हणलें की पृथ्वी आपल्या एक्सिसाचेर घुंवता, आनी अर्थ रोटेट्स ऑन इट्स एक्सीस आनी इट रिवॉल्व्स अराउंड द सन. टायम झोन्स हे सगळे अर्था बद्दल जें इन्फॉर्मेशन आज खूब सायंटिफीक प्रूव जाल्लें आसा तें सगळें आर्यभट्टान ऑलमोस्ट 1400 वर्सां पयलीं सगळें बरोवन दवरलेलें आसा. हें खाशेलें वैशिश्ट. आमच्या भारतीय खगोलशास्त्रा बद्दल सुद्दां लोकांक चड खबर ना. एक ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट अशें दोन नांवां सांगतात, पूण कांयच खबर ना. इतली वेल्थ ऑफ एस्ट्रॉनॉमी, ऑफ हॅरिटेज ऑफ एस्ट्रॉनॉमी आमची इंडियेची आसा, ती सगळीं आमकां हे ऑब्जर्वेटरीच्यान एक ल्हानशें एक प्लॅटफॉर्म हो करून लोकां कडेन पावोवपाची आमकां खूब इच्छा आसा, आनी फुडें ते प्रोग्राम तशें जातले. आनी लायब्ररी फक्त ही लायब्ररीच न्हय, पण फक्त हांगा खूब एग्जिबिट्सूय आसा. सो हांगा तुमी एक पळोवपाक शकतात, एक सॅक्शन आसा, हें फूल सॅक्शन आसा. हाका आमी हे सॅक्शनाक आमी म्हणटात एस्ट्रो नॅविगेशन सॅक्शन. एस्ट्रो नॅविगेशन म्हणजे कितें? एस्ट्रो नॅविगेशन म्हणजे आमी समुद्रांत वचून जेन्ना तारे यूज करून जेन्ना आमी कॉर्डिनेट्स काडून आमी शिपिंग शिपान भितर आमी सेल करतात. आमी खूब पयलीं जेन्ना कंपास बीन आशिल्ले तेन्ना आमचे पूर्वज अशे नक्षत्रां कडेन पळोवन नॅविगेट करताले. सो थंयच्यान एस्ट्रॉनॉमीची आनी थोडी प्रगती जाली. इंस्ट्रुमेंट्स निर्माण जाले जे इंस्ट्रुमेंट्स सेलरांक हॅल्प करताले, आनी आज सुद्दां जे आमच्या दारवटे आसा जे सेलर्स आसा ते सुद्दां हे इंस्ट्रुमेंट यूज करतात. सो हे सगळे हांगा इंस्ट्रुमेंट दवरलेले आसा. हांगा वर्किंग मॉडेल आसा, हाका म्हणटात सेक्स्टंट. हो आसा मरीन कंपास, हो आसा सनडायल कंपास. हे सगळे बारीक बारीक इंस्ट्रुमेंट हांगा लायिल्ले आसात. जशें हांवें तुमकां सांगलें की ही आमची लायब्ररी आर्यभट्टाक समर्पीत आसा, आर्यभट्ट स्पेस लायब्ररी. सो अर्था बद्दल, आर्यभट्टान अर्थाचें खूब आमकां सांगलें. सो अर्था बद्दल हांगा सगळे एग्जिबिट्स लायिल्ले आसात. सो एक हांगा एग्जिबीट आसा हो टायम झोन्स. हे आर्यभट्टाचो कॉन्सेप्ट, फस्ट कॉन्सेप्ट ताणें केलो की पृथ्वी जशी आपल्या एक्सिसाचेर रोटेट जाता तेन्ना पृथ्वीच्या विंगड विंगड भागांत विंगड विंगड टायम जाता. टायम झोन्स हो तांचो कॉन्सेप्ट, ओरिजिनल तांचो कॉन्सेप्ट. सो हे एक्च्युली घडयाळी हांगा लायिल्ल्यो आसात, आनी टायमर आसा तांकां की पृथ्वीच्या खंयच्या भागांत कसो आतां टायम सद्या जाला आसतलो. म्हणजे इंटरनॅशनल डेट लायन, प्रायम मेरिडियन, आनी आमचो इंडियन स्टँडर्ड टायम. इंडियन स्टँडर्ड टायम हो हांगा यूपीन कानपूर थंय जाता. सो थंय एक वॉच टावर आसा, थंय आमचो मेरिडियन आसा. सो प्रत्येक कडेन पृथ्वीच्या प्रत्येक कडेन टायम कसो चेंज जाता हें हांगा घडयाळी लायिल्ल्यो आसात. आनी सगळ्यांत इम्पॉर्टंट म्हणजे लायब्ररीच्या वयर, आतां तुमकां हांव दाखयतां वयलो भाग, हांगा एक इम्पॉर्टंट एग्जिबीट दवरलेलें आसा. हांगा सिलिंगाचेर वयर एक सामको इम्पॉर्टंट एग्जिबीट आसा, तो स्कुलांच्या भुरग्यांक इम्पॉर्टंट आसा. सिजन्स आनी रोटेशन ऑफ द अर्थ कशें जाता हें हांगा दाखयल्लें आसा. मदीं हांगा तुमी दाखयलो, तुमकां दाखयलो तो सूर्य, सुर्याचे टिपके आसात पळय, ताका सन स्पॉट्स म्हणटात. वयर तुमी पळयल्यार तुमकां हांगा एग्जिबीट दिसता ते सिजन्स आनी मुवमेंट ऑफ द अर्थ. मदीं जो राहिल्लो आसा तो सूर्य, तुमकां सुर्याचेर टिपके दिसतले ऑरेंज, ताका आमी सन स्पॉट्स म्हणटात. एक्च्युली ते आसतात तशे. सो एनीवे हे सगळे आमची पृथ्वी वर्साच्या खंयच्या म्हयन्यांक खंयच्या डायरेक्शनान आसतली ते सगळे हांगा डिस्प्ले केल्ले आसा. फॉर एग्जाम्पल तुमी जर हांगा पळयले सारके जाल्यार हे एंगलाचेर आसता तेन्ना विंटर सॉलिस्टिस डिसेंबर वयर. सो डिसेंबरान जेन्ना पृथ्वी आसा तेन्ना एंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवा कडेन उजवाड पडटा. पण दुसऱ्या सायडीन तुमी थंय पळयली पृथ्वी त्या सायडीन जाल्यार थंय एंटार्क्टिका काळखान आसता. सो अशें म्हणजे तेन्ना एंटार्क्टिकान काळोख आसता आनी विंटरान थंय उजवाड आसता. आनी मागीर मार्च आनी सप्टेंबर, 21 मार्च 22 सप्टेंबर हाका इक्विनॉक्स म्हणटात. हे सायडीक हे अर्थ लायिल्ले आसात तेन्ना इक्वल डे एंड नायट जातात. पृथ्वी सगळे कडेन इक्वल डे एंड नायट्स आसतात. अर्थ कशी मूव जाता आनी जेन्ना मूव जाता तेन्ना प्रत्येक म्हयन्यान सूर्य खंयच्या खंयच्या राशींनी दिश्टी पडटा ही सगळी राशी हे सगळे हांगा
डिटेल एक्सप्लेन केल्ले आसा जेन्ना हांगा भुरग्यांचे ग्रुप्स येतात आणि प्रोग्राम्स जातात तेन्ना हे सगळ्या भुरग्यांक डिटेल एक्सप्लेन करतात. हो आमचो ल्हानसो ऑडिटोरियम ए व्ही रूम पर्सिवेल नरोना ऑडिटोरियम. हांगा हे एक्झिबिट्स बी आसा, हे ॲक्टिविटीज हांवें तुमकां सांगले, पण त्या भायर ऑलमोस्ट एवरी डे ऑल्टरनेट डे हांगा प्रोग्राम चालू असतात. हांगा वर्कशॉप्स चालू असतात, फिल्म शो चालू असतात, हांगा फिल्म क्लबूय आसा. आमचे लायब्ररीन एक बरोच मोठो सोमते 2,000-3,000 मुवींचो आर्कायव्स आसा. ॲस्ट्रॉनॉमीचे मुवीज, सायन्स फिक्शन मुवीज सगळे कलेक्शन आसा जे हांगा आमचो मुवी क्लबूय आसा. आमी स्क्रिनींग करतात आनी सगळ्यां खातीर खुले आसा, ओपन टू एवरीबडी. मागीर हांगा वर्कशॉप्स जातात आनी सध्या तर ह्या म्हयन्यान ग्लोबल ॲस्ट्रॉनॉमी मंथ, जागतीक खगोलशास्त्रीय मास चालू आसा म्हयनो. हो अख्ख्या म्हयन्यान ऑलमोस्ट एवरीडे हांगा ॲक्टिविटीज चालू आसात. सो वर्कशॉप्स, लॅक्चर्स आणि तरेतरेचे हांगा इव्हेंट्स असतात. चडशे आमच्या ऑडिटोरियमान हांगा भितर जातात. मुवीज, हे स्क्रिनींग, हे सगळे पर्सिवेल नरोना ऑडिटोरियम, जो आमचो फाउंडर पर्सिवेल नरोना हाका भेटयल्लो, हे आमचो ऑडिटोरियम. पणजे ऑब्झर्वेटरीच्या सगळ्यात इंटरेस्टिंग आणि हॅपनिंग असे म्हणतात ते आम्ही जाग्यार आता आयले असतात, ऑब्झर्वेशन डेक, ओपन टेरस, ज्यातेर सद्दां आमचे सांचे सोमार ते शेनवार स्काय ऑब्झर्वेशन जाता. सो स्काय ऑब्झर्वेशनान हांगा सगळे टेलिस्कोप बी लावून आम्ही जे आमचे भुरगे असतात, मेंबर असतात, व्हिजिटर येतात डेली, टुरिस्ट येतात डेली, ते आकाश दर्शन करतात, ग्रहां, नक्षत्रां बी सगळे पळयतात. सो हांगा एक इम्पॉर्टंट एक गजाल म्हणल्यार जेन्ना तुम्ही हांगा येतले मुद्दम अनुभव तुम्ही घेऊ शकतले. फुल ओपन टेरस असा आणि सगळो पणजेचो एरियल व्ह्यू हांगा सुंदर दिसपाक शकता. फक्त आता हे तेपात कितें जालां, मातशी लायट पोल्युशन वाडलां, थोडें वाडलां पणजेन. सगळें लायटींग बी सगळें वाडिल्ल्यान मातशें लायटींग चड जालां. ॲक्च्युली ॲस्ट्रॉनॉमीक काळोख बरो, सो जितलो काळोख आसतलो तितलें बरें दिसतलें, पण एनीवे खंय तरी कॉम्प्रोमायज करचो पडटा. सो ते खातीर प्रॉब्लम ना, आमी हांगा ॲक्टिविटीज चलता. आनी मेन म्हणजे तुमकां एक वचचे पयलीं म्हाका सांगपाक जाय की ही पब्लीक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी तुमी हांगा पळयली आज, पण हे इतलेंच न्हय. तुम्ही जर खंय काणकोण आसात, पेडणे आसात, खंयी आसात आनी तुमकां खगोलशास्त्रात रूच आसा, इंट्रस्ट आसा, जाल्यार आमचे गोंयान आनी 8 कडेन सेंटर्स आसात. येदे व्हडले सेंटर न्हय, पण बारीक बारीक ॲक्टिविटीज आमचे सगळे कडेन चलतात. सो आमचे मोर्जी, मांद्र्या, काणकोणा मल्लिकार्जून विद्यालयांत, पर्वरी विद्या प्रबोधिनी स्कुलांत आनी मडगांवां रविंद्र भवनांत, वास्को तशेंच रविंद्र भवनांत, आमी 1930 मॉल आसा वास्को ताज्या टॅर्रासार, हे सगळे ॲक्टिविटीज चालू आसतात. सो खंयी तुमी आसात, म्हापशां खंयी तुमी आसात, जाल्यार आमच्या सगळ्यांत लागच्या आमचे जे ऑब्झर्वेटरी आसा, ॲस्ट्रॉनॉमी सेंटर आसा, संपर्क साधून तुमी येऊ शकतात आनी पार्टिसिपेट करू शकतात. सो ही पब्लीक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी तुमकां सगळी हांवें दाखयली. म्हाका अशी इच्छा एक हें आसा की तुमकां आवडलें आसतलें आनी उत्सुकता निर्माण जाली आसतली की तुमी हांगा येवन पळोवचें. सो मुद्दम येयात, 7 ते 9 लक्षांत दवरात, सांची 7 ते 9 वरां, 7 PM to 9 PM मंडे टू सॅटर्डे ओपन असता आणि ताका सिझनूय असता. 14 नोव्हेंबर ते 31 मे म्हणजे फक्त पावस ना त्यांना, 14 नोव्हेंबर टू 31 मे ह्याच पिरियडात भितर ही ऑब्झर्वेटरी ऑब्झर्वेशना खातीर ओपन असा. बाकीचे ॲक्टिविटीज तर वर्सभर चलतात. सो तुमकां ऑब्झर्वेशन करपाक असा जेन्ना आकाशात मळबान चंद्र बी दिसता त्या दिसा येयात, मुद्दम येयात. टॅलिस्कोपान चंद्र कितलो सुंदर दिसता तो तुमी जर अनुभव घेतलो जाल्यार तुमी लायफ लाँग ॲस्ट्रॉनॉमी सोडचे नात अशी हांव तुमकां गॅरंटी दिवपाक शकता. सो येयात, एन्जॉय करात आनी ॲस्ट्रॉनॉमी बद्दल आनी जाणून घेयात. बॅकग्राऊंडान तुमकां हांगा दिसता हो आमचो ऑब्झर्वेटरीचो ऑटोमेटेड डोम. आतां प्रत्येक ऑब्झर्वेशन ज्या कडेन चलता, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आसा ताजें एक लँडमार्क म्हणजे अशे डोम. सो हो डोम म्हणजे कितें, आमकां तुवें आत्तां हांवें तुमकां सांगलें की सगळी लायट आसा, लायट पोल्युशन आसा आनी ऑब्झर्वेशनाक प्रॉब्लम जाता. सो त्या खातीर हे स्पेशल डोम तयार केल्ले आसतात आनी ह्या डोमान भितर टॅलिस्कोप दवरलेलो आसता. सो आमचो व्हडलो टॅलिस्कोप 14-inch सेलेस्ट्रॉन टॅलिस्कोप, ज्यातून युरेनस, नॅपच्यून सुद्दां दिश्टी पडटात, ते हे डोमानूच आमी दवरतात. आणि ज्या दिशेत आमकां ऑब्जेक्ट पळोवपाचो आसा त्या दिशेत हे डोम ऑटोमॅटीक रोटेट जाता. ताका एक मॅकॅनिझम आसता, रिमोट कंट्रोलाचेर हे आख्खे डोम रोटेट जाता आनी ताज्या ओपनिंगांतल्यान आमी टॅलिस्कोप भायर काडटात आनी तितलीच आकाशाची एरिया तातूंत आमी ऑब्जर्व करतात. सो मिनिमम ऑलमोस्ट 70-80% लायट पोल्युशन हे डोमांतल्यान कंट्रोल जाता असो सामको स्टेट ऑफ द आर्ट अशें म्हणलें जाता. वो ऑटोमेटेड डोम ताका सॉफ्टवॅर आसता चलोवपाक, हो तयार केल्लो आसा आनी ही आमची पणजी ऑब्झर्वेटरीची सामकी स्पेशलिटी.